मित्रांनो तुम्हाला जर अशाच नवनवीन भयकथा आणि अनुभव ऐकायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजे मला प्रेरणा मिळेल असेच नवनवीन व्हिडिओ बनवायला मला आठवते हो तेव्हा कडाक्याची थंडी होती सर्वत्र थंडीचा कहर होता काही लोकांना या थंडीचा त्रास होता तर काहींना आनंद होत असायचा मला तर खूपच मजा यायची या थंडीत कामावर जायला मी शहरात एका नामांकित सिक्युरिटीमध्ये कामाला होतो म्हणून नाईट शिफ्ट सेकंड शिफ्ट आणि फर्स्ट शिफ्ट या तिन्ही शिफ्टमध्ये काम करावे लागत असायचे मी एका भल्या मोठ्या हॉस्पिटलला सिक्युरिटीचे काम करत होतो ते शहरातील भले मोठे हॉस्पिटल होते तिथे कामावर लागून मला तीन महिने तरी झाले असतील आम्ही तिघेजण होतो प्रत्येकाची वेगवेगळी शिफ्ट असायची ते दोघेही माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे होते मी त्या दोघांनाही काकाच म्हणून आवाज द्यायचो पैशांची अडचण असो किंवा सुखदुःख आम्ही एकमेकांना सांगत असायचो त्यामुळे आम्हा सर्वांची एक आपुलकी वाढली होती त्या दोघांपैकी त्या एका काकांची परिस्थिती खूपच नाजूक होती त्यांना त्यांच्या मुलाने घराबाहेर काढले होते त्यांचा मुलगा खूपच मूर्ख होता मी त्याच्याशी तसं बोलून आलो होतो माझा बोलण्याचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नव्हता तो त्याच्या पत्नीसोबत राहत होता आणि ते काका आणि त्यांची पत्नी बिचारे आपल्या भाड्याच्या खोलीत दिवस काढत होते आणि आपला कसाबसा गुजारा करत होते म्हणून मी नेहमी त्यांना त्यांच्या वाईट वेळेत धीर देत असायचो त्यांचे असेच हळूहळू दिवस उलटून जात होते त्या काकांचं आणि माझं नातं आता एका वडिलांचे आणि मुलग्याचे झाले होते माझे आई वडील कधी कधी त्यांची भेट घ्यायला त्यांच्या घरी जात असायचे ही गोष्ट लिहितानासुद्धा माझ्या अंगात एक, एक वेगळेच शहारे उभे राहत आहे ते खरंच शब्दात व्यक्त करणे शक्य नाही आता दिवस असेच उलटून जात होते हळूहळू त्या काकांच्याने काम होत नव्हते जेवढा पगार व्हायचा तेवढा त्यांचा खर्चात आणि खोली भाड्यात जायचा आणि एका दिवशी जे झाले ते खूप भीतीदायक होते जे व्हायचे नाही तेच झाले एका दिवशी त्या काकांची नाईट शिफ्ट होती सकाळच्या सहा ते सातपर्यंत तिथे त्या हॉस्पिटलच्या कॅबिनमध्ये थांबावे लागत असायचे जेव्हा फर्स्ट शिफ्टचा सिक्युरिटी तेथे पोहोचायचा तेव्हाच नाईट शिफ्टच्या सिक्युरिटीला सुट्टी होत असे माझी त्या दिवशी फर्स्ट शिफ्ट होती म्हणून मी सकाळी लवकर आवरले आणि कामावर जाण्यास निघालो मी काही वेळात तिथे त्या हॉस्पिटलवर पोहोचलो मी आज जरा लवकरच आलो होतो मी आमच्या सिक्युरिटी कॅबिनमध्ये प्रवेश केला आणि त्या सिक्युरिटी काकांना आवाजच देत होतो तर मला दिसले ते काका फक्त त्या कॅबिनमधील खुर्चीवर बसले होते त्यांचे डोळे पूर्ण पांढरे पडलेले होते काही क्षण माझ्या अंगाचे पाणी पाणी झाले मी खूप घाबरून गेलो मी आता त्यांना पुन्हा घाबरतच त्यांच्या अंगाला स्पर्श करत आवाज दिला काका पण त्यांचा मला काहीच प्रतिसाद आला नव्हता त्यांचा श्वास थांबलेला होता मी लगेच हॉस्पिटलमध्ये फोन केला आणि त्यांना लगेच ॲडमिट करण्यात आले हॉस्पिटलमधील बऱ्याच लोकांनी मला त्या घटनेबद्दल विचारले मी जसे घडले होते ते सर्व सांगितले त्या कॅबिनमधील कॅमेरेही बघण्यात आले त्यामध्ये दिसले होते काकांना रात्री एक ते दोनच्या दरम्यान दोन हृदयविकाराचा झटका आला होता ते त्यांच्या छातीला हात लावून थरथरत होते काही वेळातच डॉक्टरांच्या भरपूर प्रयत्नानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आता तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझ्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडले आता त्यांच्या पत्नीची मला काळजी वाटू लागली त्यांच्या पत्नीच्या मनावर आता काय बेतेल या विचारानेच मला धक्का बसला काही वेळाने त्या काकूही तिथे आल्या माझे आईवडील त्यांना तिथे घेऊन आले होते त्या काकू हॉस्पिटलमध्ये येताच मला विचारू लागल्या काय रे काय झाले तुझ्या काकांना कुठं आहेत ते माझ्याकडे त्यांना काही सांगण्यासाठी शब्दच उरले नव्हते आता त्यांनाही कळाले की ते काका त्यांना सोडून गेले ते काकू जोरजोरात जोड़ रडू लागल्या मी त्यांच्या मुलग्याला सकाळपासून फोन करत होतो मॅसेजही खुफदा केले पण तो खूपच नालायक मुलगा होता तू माझा फोन उचलत नव्हता मी आता दुसऱ्या नंबरवरून त्याला फोन केला तर त्याने ताळकण फोन उचलला त्या मूर्ख मुलासाठी माझ्याकडे काहीच शब्द उरले नव्हते मी माझं डोकं शांत ठेवून त्याला पूर्ण प्रकार सांगितला आम्ही त्या काकांना त्यांच्या रूमवर घेऊन गेलो त्यांचे ते रूम मालक खूप चांगल्या स्वभावाचे होते त्यांनी खूप सपोर्ट केला आता जगाच्या लाजीने त्यांचा तो मुलगा आणि त्याची ती काळीज नसणारी पत्नीही त्याच्यासोबत तिथे आली दोघांच्या डोळ्यातून हसरूसुद्धा बाहेर पडत नव्हते हो कसा बसा त्या काकांचा अंत्यविधी पार झाला काही दिवस आम्ही त्यांच्याच खोलीवर होतो या दोन ते तीन दिवसात मी त्यांच्या हो त्या मुलग्याला खूप समजून सांगितले तर जगाच्या लाजीने त्याच्यात काहीतरी समजूतदारपणा आला होता तो त्याच्या आईला त्याच्या घरी घेऊन जायला तयार झाला त्याच्या पत्नीनेही मान्यता दिली आता मलाही काही बरे वाटले माझ्या आईवडिलांनाही त्याचे कौतुक वाटले आता त्या काकूंच्याही मनाचे ओझे हो थोडे कमी झाले त्यांचेही हृदय भरून आले पण आता पुढे काय होणार आहे याची आम्हाला कोणालाच कल्पना नव्हती आता त्या काकू त्यांच्या मुलग्यासोबत राहायला गेल्या आता आम्ही आमच्या घरी आलो मी दररोजप्रमाणे माझ्या कामावर जाऊ लागलो पण तिथे गेल्यावर मला त्या काकांची खूप आठवण येत होती आता त्यांचे ते मित्र सिक्युरिटी काका त्यांची आठवण काढत कधीकधी रडत होते आता त्यांच्या जागेवर दुसरे कोणीतरी कामावर लागले त्यांचाही स्वभाव चांगलाच होता आता हळूहळू ते नवीन आलेल्या का काकाही आमच्यात मिसळून गेले आता काही दिवस असेच उलटून गेले आणि काही तिथे त्या कॅबिनमध्ये काही विचित्र भास होऊ लागले माझ्यासोबत तसे काही घडले नव्हते पण ते नवीन आलेले सिक्युरिटी काकांना त्यांच्या नाईट शिफ्टमध्ये तसा भास झाल्याचे ते मला सांगत होते मी सकाळी पोहोचल्यावर ते मला सांगू लागले अरे मी खरे बोलतो आहे अहो काय झाले सांगाल तरी मी त्यांना म्हणालो तर ते मला सांगू लागले अरे मी थोडा वेळ हॉस्पिटलमध्ये पाणी प्यायला गेलो तेव्हा रात्रीचा एक ते दीड वाजला असेल मी पाणी पिऊन परत कॅबिनमध्ये आलो तर मला काही क्षण त्या कॅबिनच्या खुर्चीवर कोणीतरी बसलेले दिसले मी काही वेळ खूप घाबरून गेलो आणि तिथे जाऊन बघितले तर तिथे कोणीही नव्हते मी त्यांना हसतच म्हणालो आहो तसे काहीच नसते तुम्ही जास्तच विचार केला असेल मी एवढं बोलल्यावर ते तेथून निघून गेले आम्ही तेथील सी सी टी व्ही कॅमेऱ्यातही बघितले पण तसे काहीच नव्हते तो रात्री घडलेला प्रकार त्या काकांचा भासच होता हे मात्र सिद्ध झाले पण तसेच भयानक प्रकार आणखी पुढे आमच्यासोबत घडणार होते हे कोणालाच माहीत नव्हते त्या काकांनी सांगितलेल्या गोष्टीवर आता कोणाचाच विश्वास पटत नव्हता आता त्यांची नाईट शिफ्ट संपून ते सकाळी कामावर येऊ लागले आता माझी नाईट शिफ्ट चालू झाली म्हणून मी रात्रीला कामावर जाऊ लागलो मी रात्री, ला लाग रात्री अकरा ते साडे अकराला जायचो त्या दिवशीही मी कामावर जायला निघालो मी तिथे पोहोचलो आता ते माझ्या अगोदरचे ड्युटीवर असलेले सिक्युरिटी काका तिथून निघून गेले त्यांनी मला रात्रीचे काम सांगितले मी ते सर्व समजून घेतले नाईटला रात्री बारा वाजता काहीतरी हॉस्पिटलमध्ये एक गाडी येणार होती त्या गाडीची एंट्री मला त्या बुकवर करायची होती आता बघता बघता रात्रीचे बारा वाजले ती हॉस्पिटलची गाडी आली मी त्या गाडीचा नंबर त्या बुकमध्ये लिहून घेतला आणि ती गाडी हॉस्पिटलमधून निघून गेली ती गाडी जाऊन आता काही वेळ झाला असेल मी माझ्याच त्या कॅबिनमध्ये बसलेलो होतो त्यातच आता काही क्षण लाईट गेली आणि आज काय झाले होते काय माहीत ते हॉस्पिटलमधील इन्व्हर्टर जरा उशिरा चालू झाले पण जेव्हा लाईट गेली तेव्हा काही क्षण माझ्या खांद्याला काहीतरीच थंडगार स्पर्श जाणवला मी ताडकन मागे पाहिले तर कोणीच नव्हते आणि त्यातच लाईटसुद्धा आली होती तो माझा भास होता की मला झालेला भ्रम हे मला माहीत नव्हते पण एकमात्र खरे होते तो स्पर्श साधारण नव्हता आणि कोणी जरी कॅबिनमध्ये असते तर ते मला दिसले असते आता हे माझ्यासोबत आणि त्या नवीन आलेल्या त्या सिक्युरिटी काकांसोबत काय घडत होते आम्हाला काही कळत नव्हते त्या दिवशी मी ते सर्व नजरअंदाज केले पण माझ्या नाईट नाईटशिप्टमध्ये हा प्रकार वाढत चालला होता मला त्या कॅबिनमध्ये बसायलाही भीती वाटत होती कधीकधी मी झोपण्याच्या गोंगीत असायचो तर मला तसा स्पर्श जाणवायचा असे वाटायचे जणू कोणीतरी माझ्याशिवाय त्या कॅबिनमध्ये आहे असे माझ्यासोबत बरेच दिवस झाले नंतर माझी फस्टशिफ्ट चालू झाली आणि त्या माझ्यासोबत असलेल्या त्या सिक्युरिटी काकांसोबतही नाईट शिफ्टला तसेच घडू लागले पण कॅबिनमधील कॅमेरात तसे काहीच दिसत नव्हते पण एकमात्र खरे होते त्या कॅबिनमध्ये कोणाचा तरी वास होता कारण तो परत, परत परत तो स्पर्श त्यांची अस्तित्वाची जाणीव करून देत होता आता आम्ही हे सर्व हॉस्पिटलमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही सांगितले तर काही आमच्या बोलण्यावर हसत होते तर काहींना नवल वाटत होते म्हणून आम्ही काही दिवसातच त्या कॅबिनची जागा तिथून बदलली आम्ही दुसरीकडे आमची कॅबिन तयार केली आणि तिथे आमच्या ड्युट्या पार पाडू लागलो तेव्हापासून तसे भास होणेही बंद झाले पण अजूनही ते त्या काकांची कॅबिन त्या हॉस्पिटलमध्ये आहे आणि अजूनही तिथे कोणीही जात नाही यावरून आम्हाला एक कळाले त्या काकांचं अस्तित्व अजूनही तिथे आहे त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही मित्रांनो तुम्हाला अनुभव कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि तुमच्याकडेही असे काही अनुभव असतील कथा असतील तर तुम्ही तुमचे अनुभव आम्हाला आमच्या इंस्टाग्राम आय डीला पाठवू शकता आमची इंस्टाग्राम आय डी आहे नाई स्टोरी मराठी